लोकवस्तीच्या शहरांमध्ये मुंबई जगात दुसऱ्या स्थानावर. दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये मुंबई जगात दुसऱ्या स्थानावर असून बांगलादेशातील ढाका शहर पहिल्या स्थानावर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं जगातील 10 घनदाट लोकवस्तीच्या शहरांची यादी प्रसिद्ध केली असून त्यामध्ये भारतातील मुंबई आणि राजस्थानातील कोटा या दोन शहरांचा समावेश आहे. ढाक्यामध्ये प्रति चौरस किलोमीटरवर सरासरी 44,500 नागरिक वास्तव्य करतात, तर मुंबईत प्रति चौरस किलोमीटरवर सरासरी 31,700 लोक राहतात. राजस्थानातील कोटा शहरही लोकसंख्या वाढीमध्ये पाठीमागं नाही. उद्योगनगरी, स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी ओळखले जाणारे कोटा शहर घनदाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये 7व्या स्थानावर आहे. कोटामध्ये प्रति चौरस किलोमीटरवर सरासरी 12,100 लोक वास्तव्य करतात. कोटाच्या वाढत्या लोकवस्तीबद्दल बोलताना महापौर महेश विजयवर्गीय म्हणाले की चंबळ नदीमुळं पाण्याची उपलब्धता आणि विनाखंडित वीज पुरवठा यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं कोटामध्ये स्थायिक होत आहेत. कोटा शहराला जंगलांनी वेढलेलं आहे, त्यामुळे निवासी बांधकामासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहे. त्यामुळे दाटीवाटीनं राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे, असे विजयवर्गीय यांनी सांगितलं. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी अनेक कोचिंग क्लासेस असल्यानं विद्यार्थीही त्यांच्या पालकांसह इथं राहतात. शेतकरी वर्गही नोकरीसाठी कोटामध्ये स्थलांतरित होतोय, त्यामुळे शहरात दाटावाटी वाढत चालली आहे, असं त्यांनी सांगितलं. Thank you.